पुण्याच्या हवेली बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीनं विजयी सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. मंदार गोंजारी माहिती देतात, मंदार हळूहळू एक एक निकाल स्पष्ट होतील. हवेली बाजार समितीत राष्ट्रवादीची सरशी कशी होती आहे? यंदा नवी मुंबईनंतर राज्यातली दुसरी सर्वात मोठी कृषी बाजार समिती आहे. खूप मोठी उलाढाल आहे, हजारो कोटी रुपयांची, आणि तब्बल 20 वर्षांच्या नंतर या हवेली म्हणजे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होते. 20 वर्ष निवडणूक झालेली नव्हती आणि या निवडणुकीमध्ये 18 पैकी ज्या 3 जागा आहेत त्या राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांनी जिंकलेल्या आहेत. आडते आणि व्यापारी या मतदारसंघातून 2 उमेदवार राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे विजय झालेले आहेत. तर हमाला आणि मापाडी हा जो आणखी एक मतदारसंघ आहे त्यातून देखील राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत. आणि अर्थातच आपण या उमेदवारांचा जो जल्लोष आहे तो बघतो आहोत. अरे उचलू नका. संतोष नागरेकर आहेत, ते विजयी झालेले आहेत. वर्षांनी निवडणूक होते आणि आता नवीन संचालक मंडळ स्थापित होते. गेल्या 1998 साली निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्षांनी निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वच घटकांना त्या ठिकाणी उत्साह होता आणि पहिल्यापासून सगळ्यांच्या मनामध्ये कष्टकऱ्यांचा काम करणारा आपला माणूस कोण असेल, आपला कामगार कोण असेल, तर संतोष नांगरे होता. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आदरणीय नेते डॉक्टर बाबा आढाव असतील, अजितदादा पवार असतील, शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप असतील, यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची मदत आणि मतदान त्या ठिकाणी झालं. हा विजय माझ्या सर्व कष्टकरी बांधवांचा आहे, हा एकट्याचा संतोष नांगरेचा नाही. आपण बघतो आहोत 3 निकाल आतापर्यंत लागलेले आहेत. आणखी बाकी ज्या जागा आहेत त्यांची मतमोजणी सुरू आहे आणि त्या मतमोजणीनंतर खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे की पुणे म्हणजे ही हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या ताब्यात जाणार. ज्ञानदा मंदार, या विजयासंदर्भातले ताजे अपडेट्स तुझ्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ही दृश्य आहेत हवेली बाजार समितीमध्ये मधली. राष्ट्रवादी काँग्रेसनं या बाजार समितीमध्ये विजयी सुरुवात केलेली आहे. गेली 20 वर्ष या बाजार समितीची निवडणूक झालेली नव्हती. नवी मुंबईच्या APMC मार्केट पाठोपाठ राज्यातली ही तिसरी सर्वात मोठी बाजार समिती आहे. त्यामुळे अर्थातच या बाजार समितीवरती आपलं वर्चस्व असणं हे अनेक राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचं होतं. राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलचे 3 उमेदवार सध्या पुण्यामध्ये विजयी होत आहेत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.